बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सत्तेची मस्ती अजित पवारांची टीका राज्यात महापुरुषांबद्दल वाचाळवीर काहीही बोलत आहेत बेताल वक्तव्य करत आहेत त्यांना सत्तेची मस्ती आली आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप शिंदे गटातील मंत्री आमदार खासदारांवर निशाणा साधला गुणवडी तालुका बारामती येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत ते बोलत होते पवार म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल अवमानजनक बोलले जात आहे त्यांना सत्तेची मस्ती आली आहे माणूस एकदा चुकला तर समजू शकतो परंतु सतत चुकीचे बेळ बोलले जात आहे राज्यपाल चुकले की एक मंत्री चुकतोय लगेच दुसरा मंत्री चुकतोय ते झाले की आमदार चुकतोय खासदार चुकतोय असे कसे चुकून चालेल पवार म्हणाले की महागाई बेरोजगारीचा प्रश्न आहे कोट्यवधींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या कारखाने दुसऱ्या राज्यात जात आहेत त्यावर कोणी बोलायला आणि उत्तर द्यायला तयार नाही त्यासंबंधी विचारले तर बघू करू अशी उत्तरे दिली जातात हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कदापि झालेले नव्हते आता मात्र सत्तेला असुसुलेली ही माणसे कुठल्याही तराला जायला मागे पुढे पाहत नाहीत ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या महाराष्ट्रासह देशाच्या लोकशाहीला घातक आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं ही बांधा आणणारे काही जण आहेत तर संविधान अडचणीत आणण्याचा प्रयत्न देखील करीत आहेत मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील